नमस्कार, मी रश्मी, महाराष्ट्र न्यूज 7 टॉप 25 बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. घेऊया 25 बातम्यांचा झटपट आढावा. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या इंडिया गेटवरील 3D प्रतिमेचं नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन. आर्वी गर्भपात प्रकरणाला नवे वळण, डॉक्टरच्या घरात सापडली तब्बल 90 लाखाची रोकड. तर आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे आज शिवसैनिकांशी साधणार ऑनलाईन संवाद. मध्य रेल्वेवर 24 तासाचा मेगा ब्लॉक, तर देशभरात 1012 रेल्वे झाल्या रद्द. मुलांना शाळेत पाठवणे धोकादायक, महाराष्ट्रातील 32% पालकांचे मत सर्वेक्षणातून समोर. तर रिलायन्सचा मोठा प्लॅन, 15 नाही तर तब्बल 1000 शहरांमध्ये मिळणार 5G नेटवर्कची सेवा. मध्यरात्री राज्यातल्या काही भागात पावसाच्या सरी, गारव्यात वाढ, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. सर्व सरकारी योजनांसाठी एकच डिजिटल प्रोफाईल, ऑगस्ट पासून सुरू होणार सिंगल साइन ऑन पोर्टल. तर शाळा सुरू करण्याचा निर्णय अजून आठवडाभर लांबणीवर. समाजवादी पक्षाला काँग्रेसचा पाठिंबा, युपीत प्रियंका गांधींची मोठी घोषणा. तर वीज कापण्याशिवाय पर्यायच नाही, ऊर्जामंत्री राऊत यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र. बजेट 2022 मध्ये निर्मला सीतारामन यांच्या उपाययोजना सामान्यांना देणार मोठा दिलासा. वीज विभागाचा कारनामा, छोट्याशा झोपडीत राहणाऱ्या कुटुंबियाला आलं 82,000 बिल. तर चिखलदरा येथील स्कायवॉक विकासाचा मार्ग मोकळा, केंद्रीय वन विभागाची परवानगी. दापोली तिहेरी हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश, पैशाच्या देवाणघेवाण व्यवहारातून घडली घटना. राज्यात विविध ठिकाणी मध्यरात्री पावसाच्या सरी तर थंडीत वाढ. महाराष्ट्रात ओमिक्रॉनच्या 416 नव्या रुग्णांची नोंद, सर्वाधिक केसेस मुंबईत. पुण्यात PMP बसमध्ये युनिव्हर्सल पास बंधनकारक, पण तपासायला माणूसच नाही. कामावून परतताना 20 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार, 4 जणांविरोधात गुन्हा दाखल तर दोघे अल्पवय. तर वेस्ट इंडिजनं उडवला इंग्लंडचा धुव्वा, 7 रनमध्ये घेतल्या 4 विकेट. भारतीय संघाने युगंडाचा केला 326 धावांनी पराभव, लागोपाठ 3rd विजयासह क्वार्टर फायनलमध्ये धडक. जॅकलिन आणि नोरा फतेह यांना दिलासा, मोका अंतर्गत होणार नाही कारवाई. नथुराम प्रेमी अमोल कोल्हेंची विचारांची गद्दारी, चित्रपटावर महाराष्ट्रात बंदी घाला, संभाजी ब्रिगेडची मागणी. राज्यात पुन्हा हुडहुड, मुंबईत पावसाच्या सरी, येत्या काही दिवसात पारा 15 अंशापर्यंत घसरणार. अमेझॉन प्राईम एक महिना मोफत दाखवणार दिवंगत कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार यांचे 5 सिनेमे. तर वेळ झाली या बुलेटिन मध्ये इथेच थांबण्याची. पुढील महत्त्वाच्या बातम्यांसाठी बघत रहा महाराष्ट्र न्यूज 7, आवाज महाराष्ट्राचा.